वेलकम टू माय चॅनल द कॉम्पोजिट कॅनव्हास माझ्या चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघू शकता तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओच्या खालील दिलेले सब्स्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा आणि बेल आयकन पण दाबा तर आज आपण कढी कशी बनवायची हे बघूया ही महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी आहे मागील व्हिडिओमध्ये साजूक तूप केले तेव्हा जे ताक निघाले त्या ताकाची कढी कशी करायची आपण ते बघूया इतर वेळीसुद्धा आपण दह्याचे ताक करून अशी कढी करू शकतो आता आपण कढीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया ताक दोन मिरच्या लसूण पाकळ्या तीन ते चार कढीपत्त्याची पाने गरम मसाला एक टीस्पून मीठ कोथिंबीर आणि ज्वारीचे पीठ चला तर मग स्वादिष्ट महाराष्ट्रीयन कढीची कृती बघूया हे ताक साजूक तूप केले तेव्हा जे ताक निघाले होते त्याची मी कढी बनवत आहे प्रथमच ताकामध्ये आपण ज्वारीचे पीठ चार ते पाच टी स्पून घालून मिक्सीने ढवळून घेऊया ज्वारीचे पीठच का वापरले तर बेसन पीठही तुम्ही टाकू शकता पण काही जणांना बेसनामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो म्हणून फक्त ज्वारीचे पीठ टाकले की कि कितीही कढी पिली तरी त्रास होत नाही खानदेशात कढीमध्ये टाकण्यासाठी पीठ दळून ठेवतात त्याला कढीचे पाट असे म्हणतात म्हणजे दोन कप ज्वारी व एक कप हरभरा डाळ व त्यात धणे घालून दळून आणतात कढी करताना त्यात हे कढीचे पाट म्हणजेच पीठ टाकतात तर आपण आता यामध्ये एक टी स्पून गरम मसाला व एक स्पून धणे पूड टाकून चांगले मिक्स करून घेऊया एका पातेल्यामध्ये तीन स्पून गाईचे साजूक तूप घालूया हे तूप मी घरी बनवलेले आहे याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल ते तुम्ही बघू शकता तूप छान गरम झाल्यावर आपण त्यात जिरं व मोहरीची फोडणी देऊया बारीक चिरलेला लसूण घालूया आले लसूण पेस्ट करून घेतली तरी चालेल आता त्यात मिरचीचे तुकडे घालूया मग त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालूया ही झाली आपली फोडणी आता आपण ह्यामध्ये ताक घालूया आता मी हे सर्व ढवळून घेत आहे मस्तपैकी कढीला एक उकळी येऊ देऊया थोड्या वेळाने त्यामध्ये बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया ही कोथिंबीर आमच्या किचन गार्डनमधील आहे व आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया हे सर्व छान मिक्स करून घेतल्यावर कढीला उकळी येऊ देऊ थोड्या वेळाने कढीला उकळी येईल इथे तुम्ही बघू शकता कढीला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यावर कढी हलवत राहावी म्हणजे पातेल्यातून उतू जात नाही मंद ते मध्यम आचेवरच कढी शिजू द्यावी कढीचा मस्त असा सुगंध सुटला आहे अजून एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेऊया आणि ही झाली आपली स्वादिष्ट महाराष्ट्रीयन गरमागरम कढी तयार ही कढी तुम्ही चपाती भाकरी भात खिचडी कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर तुम्ही पण ही रेसिपी जरूर करून बघा सर्वांना आवडणारच तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद